मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है. एमआईएम पार्टी से निकलकर सोलापुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल हुए माजी नगर सेवक तौफीक पहलवान बीते कुछ दिनों से राष्ट्रवादी पार्टी के दो गुटों के बीच फंस चुके थे और साथ ही राष्ट्रवादी शरद पवार गुट के हाल ही में हुए शहर पदों को लेकर नाराज चल रहे थे. जहाँ इस नाराजगी को आज राष्ट्रवादी शरद पवार गुट के सोलापुर पक्ष निरीक्षक शेखर माने ने तौफीक पहलवान से बात कर इस नाराजगी को दूर किया. तौफीक पहलवान हे जे अजितदादा गटामध्ये जाणार असल्याची चर्चासुद्धा सध्या शहरात होत आहे, काय सांगाल? तौफीक पहलवान हे शरदचंद्र पवार साहेबांच्यावर निष्ठा असणारे कार्यकर्ते आहेत, ते शब्दाचे पक्के आहेत. आजच माझी आणि तौफीक पहलवानांशी त्यांची बैठक झाली, त्यामध्ये थोडंफार त्यांच्यामध्ये नाराजगी होती, ती नाराजगी दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि तौफीक शेख व त्यांचे कार्यकर्ते इकडे तिकडे कुठेही जाणार नाहीत, पवार साहेबांच्या समवेतच राहतील व महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला समोर जातील. नाराजगी कशाबद्दल होती आणि ती नाराजगी जी तुम्ही दूर केली, त्या नाराजगीचा काय विषय होता आणि तीच विषय दुसऱ्या नेत्यांमध्ये आहेत का नाराजगी? नाही, तौफीक काही मधल्या काळातल्या आमच्या निवडी झाल्या, काही नावाची त्यांनी शिफारस केली होती, काही लोकांनी वेगळ्या नावाची शिफारस केली. त्या शिफारसीमधनं त्यांना वाटत होतं की आपण शिफारस केलेल्या व्यक्तीचं नाव व्हावं, पण त्यांना आज मी सांगितलेलं आहे की जो पक्षाचा निर्णय अंतिम असतो तो मान्य करावा लागतो. त्यांनी पण ते मान्य केलं आहे, त्यामुळं थोडंसंफार पक्ष आहे, कुटुंब आहे, भांडायला भांडायला लागणारच. फार मोठी नाराजगी काही नव्हती, त्यांचा गैरसमज जो होता तो दूर झालेला आहे. ओके.